आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मराठा समाजाने आरक्षण मिळेपर्यंत लढा चालूच ठेवावा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करू. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर. मराठा समाजाने आरक्षण मिळेपर्यंत लढा चालूच ठेवावा, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कुरुंदवाड येथे केले. कुरुंदवाड येथील भालचंद्र थिएटर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन आज 6व्या दिवशीही सुरू आहे. सोमवारी चिलखी विभाग व परिसरातील महिलांनी सहभाग घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करीत शासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व जागृती महिला मंच आणि वीर महिला मंडळाने ठिय्या या आंदोलनास देऊन भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते. पाहूया काय म्हणतात ते. नोव्हेंबर डिसेंबर आला की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आता लोकसभेची आचारसंहिता चालू होती आणि एकंदरीत या परिस्थितीमध्ये कुठल्याही पद्धतीचं आरक्षण घ्यायचं नाही ही भूमिका एका बाजूला ठेवायची आणि एका बाजूला तोंडानं सांगायचं हे झाल्यानंतर करतो ते झाल्यानंतर करतो वेगवेगळ्या पद्धतीची आश्वासनं देऊ. समाजाच्या आज तरुण पिढी समोर खऱ्या अर्थानं ह्या आरक्षणाला अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्व आहे असं म्हटलं तर प्रश्न व्हावं. कारण आज शिक्षण क्षेत्राच्या निमित्तानं वेगवेगळ्या कॉलेजच्या निमित्तानं मी आज बघतोय आज अनेक मराठा समाजाची मुलं आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही कुवत नाही पण आज बाकीची मुलं आरक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मग इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी मुलं आज शिकत आहेत. पण केवळ आपण आर्थिक परिस्थिती नसताना आपण एक मोठ्या समाजामध्ये जन्माला आलो म्हणून आपल्या शिक्षणाचा अधिकार त्याच्यापासून वंचित ती मुलं आज राहत आहेत ही खरं तुमच्या आणि आमच्या दृष्टीनं अतिशय शोकांतिकीची बाब आहे.